Hi everyone, in this lecture we are discussing about third method for finding the solution of differential equation. So this method become modified Euler's method. Okay, so in this method, first of all we are finding y1 by using Euler's method. So if we have given dy by dx is equal to function of xy with y of x0 is equal to y0, then by Euler's method y1 become y0 plus h into f of x0 plus f of x0 comma y0. That means just replace in our function x by x0 and y by y0 and then multiply this function by h and then add it in y0, we get y1. So this is first value, first iteration by Euler's method. Now for better approximation we are applying modified method in this differential equation. So Euler's modified method become y1 raised to 1 is equal to y0 plus h upon 2 into function of x0 y0 plus function of x1 y1. Okay, so this is first iteration by Euler's modified method. Then second iteration become y1 of 2, y1 raised to in bracket 2 is equal to y0 plus h upon 2 into bracket f of x0 comma y0 plus f of x1 as it is. Just replace y1 by y1 raised to 1, so which is obtained in previous step. Now for third iteration, y1 raised to 3, this raised to 3 in bracket raised to 3 means third iteration for y1. So this become y0 as it is, h upon 2 as it is, into bracket function of x1 y1, function of x1 comma y1 plus function of x1 comma y1 raised to 2. Okay. इथं वाय वन रेस टू वन घेतलं होतं, इथं वाय वन रेस टू टू घ्यायचं, म्हणजे प्रिव्हियसचे आपल्याला इटरेशन मिळालेलं आहे. प्रिव्हियस इटरेशन मध्ये जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती नेक्स्ट इटरेशन मध्ये सेकंड फंक्शन मध्ये रिप्लेस करायची आहे. ओके, सो दिस बिकम एक्स नॉट वाय नॉट, नॉट एक्स वन वाय वन. ओके, सो इन दॅट वे कंटिन्यू दिस प्रोसिजर अप टू गेटिंग टू कॉन्सिक्युटिव व्हॅल्यू बिकम सेम up to 3 iteration or 4 iteration as per our requirement, as per our condition. Okay, दोन शेजार शेजारचे iteration जे आहेत, दोन शेजार शेजारच्या y च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेम येईपर्यंत ही व्हॅल्यू, ही जी प्रोसिजर आहे ती रिपीट करायची आहे. ओके, सिमिलरली याच्यामध्ये जी रिपीट झालेली व्हॅल्यू आहे ती म्हणजे आपलं पहिलं इटरेशन असेल. ओके, पहिलं अप्रॉक्सिमेशन असेल y1. ओके, y1 म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ y ऍट y1 मीन्स value of y at x1, that means y at x0 plus h. Okay, तर या पद्धतीने व्हॅल्यू मिळेल त्या पर्टिक्युलर पॉइंटला. पुढे जाऊन आपल्याला y ऑफ x2 आपल्याला फाइंड करायचं असेल, म्हणजेच y2 फाइंड करायचं असेल, तर परत त्याच्यावरती मॉडिफाईड मेथड Euler's method सुरुवातीला अप्लाय करायची आहे. y2 बिकम y1 प्लस h इंटू f ऑफ x1 y1. हा y2 फाइंड करायचं त्यावेळेस सफिक्सला पण बनवतो, y1 फाइंड करायचं असेल तर सफिक्सला 0 0 पाहिजे. ओके, so this become by Euler's method and then apply modified Euler's method. First iteration for y2 become y2 raised to 1 is equal to y1 plus h into f of x1 y1 plus f of x2 y2 bracket complete. Then y2 raised to 2 become, here should be h upon 2, y2 raised to 2 become y1 plus h upon 2 into function of x1 y1 plus function of x2 comma y2 raised to 2. सेकंड फंक्शन मध्ये y च्या ऐवजी आलेलं प्रीवियस इटरेशन ते पुट करायचं आहे आणि या पद्धतीने कंटिन्यू. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल बिकम सॉल्व द इक्वेशन dy by dx इज इक्वल टू 1 प्लस xy, y ऑफ 0 इज इक्वल टू 1 टू फाइंड y एट x इज इक्वल टू 0.1 यूजिंग Euler's मॉडिफाइड मेथड टेकिंग h इज इक्वल टू 0.1 करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस म्हणजे काय, तर पॉइंट नंतरचे चार ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेम आल्या पाहिजे दोन करस्पॉन्डिंग इटरेशनच्या. ओके, तर तोपर्यंत आपल्याला ते पुढे कंटिन्यू करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी x च्या कोणते व्हॅल्यू बघा y फाइंड करायचे, तर 0.1 आणि h ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 0.1 दिलेली आहे, म्हणजे आपल्याला y1 फाइंड करायचं आहे या ठिकाणी. ओके, जर आपल्याला x इज इक्वल टू 0.2 दिलं असतं आणि h इज इक्वल टू 0.1 असतं, तर त्या केसमध्ये आपल्याला y2 फाइंड करावा लागला असता, सुरुवातीला y1 आणि नंतर y2. ओके, तर या ठिकाणी फक्त y1 फाइंड करायचं आहे कारण आपला h हा 0.1 आहे आणि x इज इक्वल टू 0.1 साठी आपल्याला
y ची value विचारलेली आहे. सो फर्स्ट राइट डाउन गिवन फंक्शन, देन बाय यूलर्स मेथड y1 बिकम y0 plus h into f of x0 y0 is equal to y0 as it is plus h into function of x0 y0 become 1 plus x0 y0. या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी x0 आणि y च्या ऐवजी y0 रिप्लेस करायचा. आणि मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला y1 मिळतो 1.1. सो बाय यूलर्स मेथड नाउ अप्लाई मॉडिफाइड यूलर्स मेथड. So y1 raised to 1 become y0 plus h into f of x0 y0 plus f of x1 y1. ओके प्रीवियस वैल्यू का आहे y ची y1 आलेले t या ठिकाणी यूज केली. हे दोन्ही फंक्शन सिंपलीफाई करून लिहिले म्हणजे या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी x0 y च्या ऐवजी y0 पुट केलं आणि याच्यामध्ये x च्या ऐवजी x1 आणि y1 यूज केलेलं. ही स्टेप आली. याच्यामध्ये वैल्यू पुट केले आणि सिंपलीफाई केलं. y0 ची वैल्यू पुट केली 1, h ची वैल्यू 0.1 दिलेली, t पुट केली इनटू ब्रैकेट 1 प्लस x0 ची वैल्यू 0 आहे, y0 ची वैल्यू 1 आहे प्लस इनटू सेकंड ब्रैकेट 1 एज इट इज प्लस x1 इज 0.1. x1 मींस x0 प्लस h, सो व्हिच इज इक्वल टू 0.0 प्लस 0.1, सो दिस बिकम 0.1. सो दिस इज वैल्यू ऑफ x1 एंड सिंपलीफाई दिस वी गेट 1.1605. नाउ सेकंड इटरेशन बिकम y1 रेज टू 2. So this is equal to y0 plus h into bracket f of x0 y0. Same हाच फॉर्म्युला फक्त सेकंड फंक्शन मध्ये इथं y1 होतं. तर या फॉर्म्युलामध्ये प्रीवियस इटरेशन म्हणजे y1 raised to 1 येणार आहे, ही व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे. आणि मग हे फंक्शन लिहिलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला भेटलं 1.105. काय झालं, y0 y0 इज 1 प्लस h इज 0.1 into bracket f of x0 y0 is 1 plus x0 y0 plus f of x1 comma y1 raised to 1 become 1 plus x1 y1 raised to 1. After substituting value, we get 1 plus 0.1. So this become h upon 2, right? I think here is also h upon 2 by our formula. This become h upon 2, 0.1 upon 2. Okay. So h upon 2 means 0.1. I will write this as it is, h upon 2, this become y0, and then after substituting value, okay, y0 is 1 plus h is 0.1 divided by 2 as it is into bracket 1 plus x0 y0. Jk at even if I find below the pile of 1 plus 0 into 1 0. 1 plus 0 0. Sorry, 1 plus 0 is 1. Okay, 1 another plus second function of the value book 1 plus x1 is 0.1 into y1 raised to 1 is 1.1605. ओके आणि याला सिंपलीफाय केलं तर आपल्याला भेटलं 1.105. या दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला पुढचं इटरेशन फाइंड करावं लागेल. सो नेक्स्ट इटरेशन बिकम y1 raised to 3 इज इक्वल टू y0 प्लस h upon 2 into bracket f of x0 y0 प्लस f of x1 y1 raised to 2. प्रीवियस जी व्हॅल्यू आहे y ची ती या ठिकाणी सेकंड फंक्शन मध्ये यूज करायची. So this become y0 plus h upon 2 into bracket 1 plus x0 y0 plus into bracket 1 plus x1 y1 raised to 2. And now substitute value, we get 1.1055. So this become our third iteration. Now fourth iteration become y1 raised to 4 is equal to y0 plus h into f of x0 y0 plus f of x1 y1 raised to 3. Y1 chai vaji y1 raised to 3. Okay, second function. आणि मग हे फंक्शन सिम्प्लिफाय केले ते या पद्धतीने आलेले, या ठिकाणी h upon 2 आहे. ओके इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ y0 इज 1 प्लस व्हॅल्यू ऑफ h इज 0.1 डिवाइडेड बाय 2. ओके इनटू ब्रैकेट व्हॅल्यू ऑफ f ऑफ व्हॅल्यू ऑफ 1 प्लस x0 y0 जी या ठिकाणी आपण फाइंड केली होती 1 व्हॅल्यू आणि डायरेक्टली प्लस इन ब्रैकेट 1 प्लस x1 x1 इज 0.1 into y1 raised to 3 is 1.1055. So after simplification this become 1.10555. Okay. Next term become 5. So in that way we get two consecutive iterations are same up to 4 decimal places. This become 1.1055. 4 decimal power 1055. It upon 1055. Okay. So here y1 raised to 3 is equal to y1 raised to 4 is equal to 1.1055. That means this is our value of y1. That means y of x1, that means y of 0.1
1.1055, which is our required value of function at given point x is equal to 0.1. Okay, तो एकदा व्यवस्थित ऑब्जर्व करा, इजीली तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, okay?